जोहार जय आदिवासी, नमस्कार मित्रांनो, मी अरविंद बेंडगार नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा विषय थोडासा आगळा वेगळा असणार आहे. राजकीय गोष्टीला वाचा फोडणारा असा हे हा एक सामाजिक विषय असणार आहे. मित्रांनो, येणाऱ्या 2024 रोजी आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या निवडणुका लढवण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये लोकसभेच्या काही निवडणुका येतील, तर काही विधानसभेच्याही निवडणुका येणार आहेत. आणि ज्यावेळेस निवडणुका आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये येतील, त्यावेळी राजकीय षडयंत्र किंवा राजकीय घडामोडी पालघर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस घडताना दिसून येईल. हा नेता त्या पक्षात गेला, हा कार्यकर्ता त्या पक्षातून या पक्षात आला, ह्याला तिकीट भेटलं नाही म्हणून त्या पक्षात जाऊन तिकीट घेतलं, अशा घडामोडी आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 2024 बघायला भेटणार आहे. आणि अशातच एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगू इच्छितो, आपला पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्याला नेतृत्व करणारे असे भरपूर सारे तरुण आपले स्थायिक पालघर जिल्ह्यातील खूप सारे तरुण असतात. मात्र अशा तरुणांना या राजकीय पक्षामध्ये राजकीय नेतृत्वामध्ये त्यांना संधी भेटत नाही आणि कोणतरी बाहेरून येतो, परराज्यातून येतो आणि महाराष्ट्रातील ज्या जागा असतात राजकीय पक्षातील आमदार खासदार किंवा त्याही व्यतिरिक्त भरपूर अशा जागा असतात, या जागेवरती बाहेरची व्यक्ती येऊन त्या ठिकाणी त्याचं वर्चस्व गाजवत असतं आणि त्या ठिकाणी त्यांच्या फॉर्म भरून निवडणुका लढवत असतात. जरी तो व्यक्ती निवडून आला तरी आपल्या पालघर जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी तो कधी प्रयत्न करणार नाही, कारण तो फक्त त्याच्यासमोर ध्येय ठेवतो, मला या 5 वर्षात किती पैसा कमवता येईल, माझा स्वतःचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, हा तो व्यक्ती किंवा तो कार्यकर्ता तो नेता विचार करत असतो. आणि जर तो स्थायिक एखादा नेता किंवा कार्यकर्ता आपला आमदार खासदार किंवा इतर कोणत्याही पदावर राजकीय पक्षातून निवडून आला, तर तो स्थायिक असल्यामुळे त्याला लोकांचे 10 गोष्टी ऐकावे लागतील या हेतूने, आणि तो आजूबाजूला गावा तालुक्यात फिरल्यामुळे त्याला लोकांना तोंड द्यावं लागेल या दृष्टीने, या विचाराने तो आपल्या जिल्ह्याचं थोडं का होईना पण विकासाचा विचार करत असतो. अशा काही गोष्टी मला या काही वर्षांमध्ये अनुभव आला. या गोष्टी मी कोणत्याही पक्षाच्या बरोबर नाही किंवा मी कोणत्याही पक्षाला चांगला बोलत नाही. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने चांगलाच असू शकतो आणि प्रत्येक राजकीय नेता आपापल्या परीने चांगलाच विचार करत असेल, पण माझ्या मनातील काही भावना मी तुमच्या समोर मांडतो की अशा राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांना बळी पडून आपला मतदानाचा अधिकार, अमूल्य असा मतदान तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पक्षाला एखाद्या नेत्याला एखाद्या कार्यकर्त्याला करत असाल, त्यावेळेस नक्की विचार करून मतदान करा. कारण येणारे 5 वर्ष आपल्यासाठी ते निवडून आपण देतो, मात्र ते खरंच आपल्या तालुक्यासाठी गावासाठी जिल्ह्यासाठी काम करतील का, आपल्या योजना आपल्या घरादारापर्यंत पोहोचवतील का, आपल्या सोयीसुविधा ते पूर्ण करतील का, हाही तुम्ही डोक्यात विचार करा. नाहीतर हल्ली मोठे मोठे राजकीय नेते निवडून आल्यानंतर स्वतःचा विकास करून घेतात, लाखो करोडाच्या गाड्या स्वतः घेतात, करोडाचा बंगला बांधून ऐसो आरामाचे जीवन जगतात, मात्र गोरगरीब आमच्या आदिवासी जनतेला तसंच वाऱ्यावर सोडून देतात आणि फक्त त्यांच्या कागदोपत्री विकास होतो आणि शेवटी त्यांना योजनाही कागदोपत्री भेटतात आणि करोडोचा उलाढाल, करोडो पैशांचा भ्रष्टाचार या आदिवासी आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये होतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपल्या आदिवासी भाऊ बहिणींना, काकी मामी आई मावशींना, सर्वांना हात जोडून विनंती आहे की येणारं 2024 या 2024 खूप साऱ्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका होतील आणि ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस तुम्हाला 500 ची नोट, 200 ची नोट किंवा आता 2000 ची नोट बंद झाली पण 2000 ची ही नोट तुम्हाला दाखवून फिरवलं जाईल. मात्र अशा गोष्टींना न बळी पडता आपला विकास कोण करेल, आपल्या आदिवासी जिल्ह्याचे नेतृत्व कोण चांगलं करेल, आपल्या आदिवासी समाजासाठी चांगलं
कोण नेतृत्व करू शकतो त्या व्यक्तीला ओळखा आणि त्या व्यक्तीलाच तुम्ही अमूल्य तुमचे मतदान द्या, तेव्हा कुठे आपल्या आदिवासी पालघर जिल्ह्याचा विकास होईल. आज तुम्ही बघत आहात आदिवासी पालघर जिल्हा स्वतंत्र होऊन कितीतरी वर्ष गेले. 1 ऑगस्ट 2014 रोजी आपला पालघर जिल्हा स्वतंत्र झाला, मात्र आजही आपण पालघर जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये गेलो तर दिवाबत्तीची सोय नाही, पाण्याची पाणी पुरवठा व्यवस्थित नाही, पाण्याची पायाभूत सुविधा नाही, गावागावामध्ये रस्ते पोहोचलेले नाही, अजूनही शिक्षणाचा प्रचार प्रसार झालेला नाही, असं भयानक परिस्थिती आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. आणि या सर्व गोष्टी बघितल्यानंतर खरंच एक मनात चीड निर्माण होते की ज्या व्यक्तींना आपण आपला जिल्हा सुधरवायला देतो ते व्यक्ती गेले तरी कुठे. आपल्या जिल्हा परिषद शाळेचा जरी विचार केला तरी शाळेची अवस्था खूप बिकट आहे. शाळा पडघडी शाळेत, शाळेवर वरचे पत्रे मोडून पडलेत, कौलं पडून गेलेत, मात्र या जिल्हा परिषदेच्या शाळेवर कुणाचंही लक्ष नाही. आणि या हे काम करणार तरी कोण हाही मनात कुठेतरी विचार येतो. अशा छोट्या मोठ्या गोष्टीवर तुमच्याही मनात विचार येत असतील तर येणारं पुढचं काळ, पुढचं मतदान तुम्ही विचार करूनच एखाद्या व्यक्तीला मतदान करा. कारण आपला विकास जर करायचा असेल तर चांगला एखादा आपण नेतृत्व करणारा व्यक्ती निवडला तर नक्की आपल्या पालघर जिल्ह्याचा विकास त्याच्या हातून होईल. नाहीतर शेवटी आजही आदिवासी जिल्हा दारिद्र्यात होता, येणाऱ्या 5 वर्षातही आदिवासी जिल्हा दारिद्र्यात असेल आणि आपल्या भौतिक सोयीसुविधासुद्धा आपल्याला अन्न वस्त्र निवारा ह्या भौतिक सोयीसुविधासुद्धा भेटणार नाही. आणि पालघर जिल्हा खोकला करून ही राजकीय लोक कार्यकर्ती लोक बाहेरून येऊन इथून पालघरवरून करोडो पैसा कमवून ते त्यांच्या राज्यात जातील. या व्हिडिओचा उद्देश आणि महत्त्व हेच आहे की नवतरुणांना प्रोत्साहित मोटिवेट करणं आणि या गोष्टीला राजकीय गोष्टीला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही, कोणत्याही पक्षाला समर्थ करत नाही आणि कोणत्याही पक्षामध्ये जा हेही सांगत नाही. फक्त माझे काम आहे माझ्या आदिवासी नवतरुण बांधवांना, तरुणींना आणि माझ्या काकी मामी मावशींना जागृत करणं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा. आपल्या या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाल कलरच्या बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अशा पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना अरविंद मेंढगाचा नमस्कार.